आमच्या अमृता वहिनींनी पण ती कमिट केलं. आमच्या अमृता वहिनी पण म्हणाल्या, देवेंद्र असा गॉगल आणि होडी बिडी घालून जायचं. मी म्हणायची, कुठे गेलं, काय झालं? मी बोलले का ताई? मी मनानं बोलले का? सगळे पत्रकार साक्षी आहेत. बोलले की नाही त्याच? अरे त्याच बोललेल्या बोलतीये मी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की एकनाथ भाऊंची आणि महाशक्तीची दोस्ती आहे, बरोबर आहे? म्हणजे एकनाथ भाऊचा आणि महाशक्तीचा गहरा दोस्ताना आहे. अभी ये दोस्ताना घरात कुणी नसताना आहे क्या? मैं यत्ताच पूछ रही हूं कि अगर तुम्हारा यत्ता गहरा दोस्ताना है तो जब महाराष्ट्र का इतना अपमान हो रहा है तो एकनाथ भाऊ तुम एक खत क्यों नहीं लिख रहे उस महाशक्ति को कि ये कोशारी वापस बुला लो, हमें नहीं चाहिए. का देवेंद्र जी गप्प बसतात? मी प्रश्नच विचारते फक्त. का गप्प बसतात देवेंद्र जी? खरगे साहेब जेव्हा मोदीजींना रावण म्हणाले तेव्हा देवेंद्रजी अत्यंत घाईघाईने माध्यमांच्या समोर आले आणि माध्यमांच्या समोर येऊन म्हणाले की हे चुकीचं आहे, अशा पद्धतीने त्यांनी बोलू नये, वगैरे वगैरे वगैरे. अरे वा, तुम्हारे आलम पनाह को बोला तो यत्ता कत्ता झोंबिया, तुमको कत्ता झोंबिया, तुम्हारे आलम पनाह को जरा से क्या बात कर दी, तुम्हाला झिनझिन्या आल्या नुसत्या आणि तुम्ही लगेच माध्यमांच्या समोर आलात. पण महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा अवमान होताना मात्र देवेंद्रजी जाणीवपूर्वक आली मिळी चुपचळी करून गप्प बसले. याचा अर्थ असा आहे की देवेंद्रजींच्याच अधिपत्याखाली छत्रपती शिवरायांच्या अवमानाचं षडयंत्र चालू आहे. देवेंद्रजींच्या मनामध्ये छत्रपती शिवरायांच्या बद्दल प्रचंड आकस आणि द्वेष आहे. तो आकस आणि द्वेष असल्यामुळेच छत्रपतींचा अपमान होत असताना देवेंद्रजी चकार शब्द बोलत नाहीत.